देशासाठी, न्यायासाठी आणि हक्कासाठी, फक्त तुमच्याच न्यायासाठी संसदेत जातोय. संसदेत तुमचे हक्क तुम्हाच मिळावे, हक्क तुमचे तुम्हाच मिळवून देण्यासाठी फक्त मल्ला बळ द्यावे, यासाठी फक्त दोन शब्द माझे काकुळतीचे ऐकावे, कारण शेवटी निर्णय न्यायाचा आणि सर्वांच्या हक्काचा. बारापोलीकरांचे प्रश्न असोत किंवा बहुजन समाजाचे प्रश्न असोत, हे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत जातोय. शेतकऱ्यांना ज्या अर्थाने सरकार 6,000 रुपयांचे चॉकलेट दाखवत आहे, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती लुटतंय हे सांगण्यासाठी शेतकऱ्यांचं जातोय. 18,000 रुपये खतांची सर्व सबसिडी या सरकारने काढून घेतली, गॅसची सबसिडी या सरकारने काढून घेतली, आणि या ठिकाणी ज्यावेळेस कापसाचा भाव वाढत होता त्यावेळेस 55 लाख गाठी ऑस्ट्रेलियामधून आयात करून माझ्या शेतकऱ्यांच्या कापसाचा भाव पाडला. कांद्याचं निर्यात धोरण असेल, त्या निर्यात धोरणाविरुद्ध मी प्रश्न उठवण्यासाठी संसदेत जातो आहे. म्हणून या सर्व जाती धर्मांचे प्रश्न असोत, ते सोडवण्यासाठी, त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मला संसदेत जायचं आहे. आणि मी खऱ्या अर्थानं, आपण म्हणाल की या पक्षाचं तिकीट, मोठ्या राष्ट्रीय पक्षाचं तिकीट एखाद्या उमेदवाराने घेतलं आहे, परंतु खऱ्या अर्थानं संसदेची चावी आणि संसदेचं तिकीट हे माझ्या मतदार बांधवांच्या हातात आहे, आणि मी ते मतदार बांधवांच्या हातातून घेण्यासाठी त्यांच्या जनतेच्या दरबारात जातो आहे. हम तुम्हारे साथ हैं.